यवतमाळमध्ये कोरोनाचे 17 नवे रुग्ण आढळले आहेत. उमरखेडच्या नागपूर गावातील 17 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्यापैकी 13 जण एकाच कुटुंबातील आहेत. गावातील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तिचा पती देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांची सध्या संख्या 36 आहे, तर तिघांचा मृत्यू झालेला आहे. आपण याचबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांच्याकडून. श्रीकांत, जवळपास 17 जण आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजतंय, मात्र त्यातील 13 जण हे एकाच कुटुंबातील असल्याचं देखील आता समोर आलेलं आहे. काय अधिक माहिती आहे? मधुरा, खरं आहे, आपण जर बघितलं तर कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात आता परत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासकीय यंत्रणेवरील ताण आता वाढलेला आहे. यवतमाळ शहरात जरी शून्य संख्या असली तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मुंबईवरून आलेल्या मजुरांमुळे हा कोरोनाचा फैलाव झालेला बघायला मिळतो आहे. उमरखेड तालुक्यातील नागापूर हे कमी वस्तीचं लोकवस्तीचं गाव आहे आणि अशा या छोट्या गावामध्ये एकाच कुटुंबात 13 कोरोना बाधित तर संपूर्ण गावामध्ये 19 कोरोना बाधित असल्याचं पुढे आल्याने जिल्हा प्रशासन यंत्रणा हजरलेली आहे. धन्यवाद श्रीकांत या संपूर्ण माहितीबद्दल. एकूणच यवतमाळमध्ये खरं तर कोरोना मुक्त होत असताना आता कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसते. सध्या 17 नवे कोरोना बाधित रुग्ण इथे सापडलेले आहेत.